वाकई दरगाह में हर साल की तरह इस साल भी सरकार ताजुद्दीन बाबा का जन्मोत्सव बड़े ही धूमधाम के साथ मनाया गया। ताजुद्दीन बाबा के दर्शनार्थ लाखों की तादाद में मालिकों ने हाजिरी लगाई, जिसमें प्रमुख रूप से सभी धर्म प्रेमी लाखों की संख्या में अलग अलग शहरों से आए थे। इसके पश्चात वाकई दरबार ट्रस्टी के विश्वस्त प्रभाकर डहाके के हाथों केक काट कर उत्साह मनाया गया। इस अवसर पर ट्रस्टी की ओर से विविध धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया गया था, जिसमें ह भ प वसंतराव हिवराले महाराज दहेगांव रंगारी का ज्ञानेश्वरी पारायण किया गया। उसी प्रकार ह भ प नारायण महाराज गिरी नागपुर का ताजनाथ लीला अमृत ग्रंथों का भी पारायण किया गया। इस दौरान पादुका का अभिषेक, ताजुद्दीन बाबा स्त्रोत का पारायण, भजन भक्ति संगीत, झंडा वंदन कर बाबा को चादर चढ़ाई गई। आपको बता दें कि इस दौरान स्वास्थ्य जांच शिविर का भी आयोजन किया गया था, जिसमें हजारों लोगों ने इस शिविर का लाभ उठाया। भक्तों, आज घंटा लगातार वाजत है कि सद्गुरूंचे चरणाचा ठाव घेण्यासाठी भक्ती इथे जमलेले, म्हणून आम्हालाही आमच्या गुरुदेवांचं स्मरण होतं। सद्गुरु हरिभाऊ महाराज पाटील शिकवत नाही, तुला ज्या शंभूच्या दर्शनाची इच्छा झाली तो शंभू मीच आहे, पण तू कधी लेखा माझ्याकडे अशा नजरेने पाहिलंच नाही की मी महादेव म्हणून। तू फक्त एक पागलखान्यामध्ये बंदिस्त एक आवलीय संत ताजुद्दीन बाबा या न्यायानेच माझ्याकडे पाहतो, आणि कधी मी शंभू कैलाशीचा राणा भोळा चक्रवर्ती कर्पूर गौरम या आकाराने कधी माझ्याकडे तुझं नदी रे, अरे सूक्ष्मता सूक्ष्म सूक्ष्मदर्शिनी दृश्यते त्वत्र या भक्त्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिनी। परमात्मा जाणण्यासाठी सुद्धा शुद्ध दर्शी वृत्ती पाहिजे। मल विक्षेप प्रतिबुद्धी परमात्म्याला जाणू शकत नाही। जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूपादा मति न लखय दे मते लखय सोमय शुद्ध अपार। त्या अपार परमात्म्याला जाणण्यासाठी मती शुद्ध पाहिजे। अरे नारायण कळंबकर, तू कधी मला या नजरियाने बघितलंच नाही की मी शंभू आहे, महादेव आहे, कैलाशीचा राणा आहे, माझं अंग कर्पूर गौर आहे। आणि म्हणून घे, चल जाऊ दे, तू जरी त्या नजरेनं पाहत नसेल परंतु तुला ज्या शिवाच्या दर्शनाची जाण्याची लालसा आहे तो शिव मीच आहे। पागलखान्यामध्ये नागपूरच्या इस्पितळात बाबा स्वयंमेव शंभूच्या रूपाने नटले आणि आपल्या भक्त नारायण कळंबकरांना आपलं मोठे पण। असे काही भक्त आहेत तो देवाची आणि साधूची कोणीही दऱ्या खोऱ्यामध्ये साधू जन्माला येतात आणि परमात्मा त्यांच्या भक्ताची व्यवस्था करून देतो। असे कुठेही संत आहेत, आमचे एक संत श्रेष्ठ सखाराम महाराज गोणीचे आहेत, शेगावलाही संत गजानन महाराज आहेत, अर्वाचीन काळामध्ये संत मुसाजी महाराज आहेत, दामनगावला माऊली ज्यांना संबोधले जात, साईबाबा आहेत शिर्डीला, कोणीही प्रांतामध्ये गुलाबबाबा आहेत काटोलचे, गुलाबबाबा महाराजांचे, कोणीही प्रांतामध्ये संतवरी अवताराला येतात आणि देव त्यांच्या भक्ताची व्यवस्था करतो। ही एक अनोखीच पद्धती आहे, ही अनन्यता आहे। भक्तही आहेत आणि भक्ताला त्या ठिकाणी त्यांची शिष्यमंडळीसुद्धा आहे। म्हणून बाबांच्या चरित्रामध्ये उल्लेख पाहायला मिळतो नारायण कळंबकर नावाचा एक सद्भक्त। NBC News के लिए खापरखेड़ा से दिलीप गजभिये की रिपोर्ट।